कोपरगाव येथे रंगले भव्य राज्यस्तरीय काव्य संमेलन व पुस्तक प्रकाशन सोहळा. याबाबत सविस्तर वृत्तांत की दिनांक 16 जून 2024 वार रविवार रोजी ब्राह्मण सभा हॉल बालाजी नगर कोपरगाव जिल्हा अहमदनगर येथे माऊली प्रतिष्ठान संचलित नाते शब्दांचे साहित्य मंच कोपरगाव या संस्थेचे चौथे भव्य राज्यस्तरीय काव्य संमेलन व पुस्तक प्रकाशन सोहळा 10 ते 5 वाजेपर्यंत मोठ्या उत्साहात संपन्न झाला. संमेलनाचे उद्घाटक महानंदा दूध उत्पादक संघ मुंबईचे माजी उपाध्यक्ष माननीय राजेंद्र बापू जाधव अध्यक्षस्थानी ज्येष्ठ साहित्यिक चंद्रकांत दादा वानखेडे पुणे हे होते. तर प्रमुख अतिथी म्हणून कोपरगाव शहरी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक प्रदीप देशमुख, सामाजिक कार्यकर्ते विजय जाधव, ज्येष्ठ साहित्यिका वनमाला पाटील जालना या उपस्थित होत्या. मान्यवरांचं औक्षण प्रतिमा पूजन करून मान्यवरांचा सत्कार शाल श्रीफळ सन्मानचिन्ह आणि पुष्पगुच्छ देऊन करण्यात आला. साहित्याची चळवळ आणि प्रवास सुरू ठेवण्यासाठी आम्ही आपल्या सदैव आपल्या सोबत असल्याचं सांगत व्यासपीठावरील मान्यवरांनी संमेलनाचं भरभरून कौतुक केलंय. संस्थेची गेल्या 5 वर्षांपासूनचा सुरू असलेला साहित्यिक प्रवास आपल्या प्रास्ताविकात संस्थेचे संस्थापक अध्यक्ष कवी ज्ञानेश्वर शिंदे कोपरगाव यांनी मांडला. कवयित्री विद्या भडके शेवगाव जिल्हा अहमदनगर यांच्या अनमोल भेट या कथासंग्रहाचं प्रकाशन उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आलंय. काव्य संमेलनात महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून 60 हून अधिक साहित्यिकांनी सहभाग नोंदवत आपल्या बहारदार रचनांनी रसिक श्रोत्यांना मंत्रमुग्ध केलंय. कविता सादरीकरणानंतर कवी कवयित्रींना सन्मानपत्र सन्मानचिन्ह व गुलाबपुष्प देऊन सन्मानित करण्यात आलं. तसेच संस्थेनं घेतलेल्या भव्य राज्यस्तरीय काव्यस्पर्धेत विशेष प्रावीण्य मिळविलेल्या साहित्यिकांचा सन्मान शाल सन्मानचिन्ह व गुलाबपुष्प देऊन करण्यात आलाय. संमेलन अध्यक्ष परिचय कवयित्री सौ चंदन तरवडे यांनी तर यशस्तवन आणि स्वागतगीत कवयित्री भावना गांधीले यांनी आपल्या मंजूळ आवाजात सादर केलं. आपल्या हजरजबाबीपणामुळे संमेलनाचे निवेदक कवी नंदकिशोर लांडगे संपूर्ण दिवस सभागृहाला खिळवून ठेवण्यात यशस्वी झाले. संस्थेचे कार्यकारी सदस्य कवी दिनेश चव्हाण यांनी आपल्या कॅमेरात सर्वांना कैद केलं. काव्य संमेलनासाठी आयोजक समितीचे अध्यक्ष कवी ज्ञानेश्वर शिंदे, उपाध्यक्ष कवी बाळासाहेब देवकर, संस्थेच्या सचिव कवयित्री चंदन तरवडे, सहसचिव कवी डॉक्टर जी के ढमाले, कार्याध्यक्ष कवी नंदकिशोर लांडगे व कवी पंडित निंबाळकर, संयोजक कवयित्री कल्पना देशमुख व कवयित्री भावना गांधीले व कवी दिनेश चव्हाण यांच्या मोठ्या मेहनतीने व प्रयत्नांनी संमेलन यशस्वी होऊ शकले. रात्री मागून दिवस जातो तसा महिनाही सरत जातो. वृद्धाश्रमाच्या बंद खोली बाळा वाट तुझी पाहतो. ओली चिंब भिजून सदऱ्याची बाई, ओली चिंब होते भिजून सदऱ्याची बाई, तुझ्या आठवणीने मन सारखं भरून येईल. कधी कधी पोट मन तुझी मने ऑर्डर घेऊन येईल. पैसे नको बाळा एवढे तुझे मला, तू स्वतः येऊन बाळा मला आपल्या घरी घेऊन जा. तुझी आई होती त्यावेळेस तिची मला चांगली साथ होती. अरे तू भेटायला येशील म्हणून लई दिवस जिद्दी होती. सांगत होती शेवटपर्यंत सगळ्यांना येईल माझा राजा. अरे कधी घेतला अखेरचा श्वास झाला नाही गाजा वाजा. माझ्याही हृदयात तुझा फोटो पाहून जा. बाळा मला आपल्या घरी घेऊन जा. दुष्काळाच्या साली बाळा जन्म तुझा झाला मॅडम. तुझ्या दुधासाठी आम्ही चहा सोडून दिला. वर्षासाठी एकच कापडा शिगळं सोडून पुरून घातला सर. मॅडम हवं तर तू हे सगळं विसरून जा.
फरशी लादी पुशील मी, झाड लोट करीन मी फरशी लादी पुशील मी, नातवण नात छोट मोट सगळं काम करीन, झाड लोट करीन मी फरशी लादी पुशील मी, नातवण नात छोट छोट लहान लहान सगळं काम करीन। घाबरू नकोस, त्यांचा आजोबा असं नातवंडाला कधीच नाही सांगणार। घाबरू नकोस, तुमचा आजोबा असं त्यांना कधीच नाही सांगणार। मी तुझ्या घरचा घरगडी म्हणून मला घेऊन मला आपल्या घरी करू, मला आपल्या घरी करू, सांगू कसे तुला, सांगू कसं तुला, मी तुझा जन्म दाता, तू माझ्या वंशाचा आत्मा, सांगू कसं तुला, मी तुला जन्मदाता, तू माझ्या वंशाचा देवा। अरे किती रे भोगू यातना या थकलेल्या वृद्धजीवा, अरे किती रे भोगू यातना या थकलेल्या वृद्धजीवा, झाडाखालच्या त्या थडग्याजवळ, झाडाखालच्या त्या थडग्याजवळ एकदा बाबा म्हणून जा, बाळा मला आपल्या घरी घेऊन जा, बाळा मला आपल्या घरी घेऊन जा, वृद्धाश्रम पाडून जा, हा वृद्धाश्रम पाडून जा। जेव्हा हे सभागृह हवं होत या माणसांनी ताकद त्यावेळेस आपल्याला माणसाने ज्यावेळेस आलिंगन देतो त्यावेळेस त्या कवितेची उंची कुठे असते महाराज। काळी आई काळ जातं टिळा माती चालावीनं, काळी आई काळ जातं टिळा माती चालावीनं, शेवटाचा श्वास माझा माय मराठी गाईनं, या मराठीच्या श्वासासाठी या ठिकाणी नाते शब्दांचे ही जी कोपरगावची टीम आहे, हा जो समूह आहे त्याचे अध्यक्ष आहेत ज्ञानेश्वर शिंदे, सचिव आहेत चंदन तरवडे बाळासाहेब, आणि त्यांची सर्व टीम जी आहे ज्या पद्धतीने काम करते आहे त्या कामाचं कौतुक करावं तितकं कमी आहे। आज या राज्यस्तरीय कवी संमेलनासाठी महाराष्ट्रातून महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून अगदी शेवटच्या माणसापर्यंत हा जो नाते शब्दांचे आहे हा ग्रुप पोहोचलेला आहे, आणि आलेला प्रत्येक कवी
ज्या पद्धतीने ताकदीची कविता सादर करत होता, मी प्रत्येक कवीची कविता मनापासून ऐकलेली आहे. ज्या ज्या कवीची कविता मला आवडली आणि रसिकांना सुद्धा आवडली, त्या 2 ते 3 लोकांचं मी या ठिकाणी श्वाल देऊन त्यांचा या ठिकाणी सत्कार केलेला आहे. प्रत्येक माणसाने आज खरंतर फादर्स डे म्हणजे बापाचा दिवस होता, आणि त्या अनुषंगाने प्रत्येकाने आई वडील याच्याविषयी त्यांची प्रत्येकाची कविता ही फिरत होती. आणि एक कविता अशी होती की वयोवृद्ध असलेले जे पिता होते त्यांनी आपली खंत मुलाकडे दाखवली की तू मला एकदा तरी भेटायला ये आणि मला बाप म्हण, मी तुझ्यापर्यंत येण्यासाठी तयार आहे, तुझ्या घरी काम करण्यासाठी तयार आहे. तर दुसऱ्या बाजूला मुलाने आपली खंत बोलून दाखवली, मुलाने आपली खंत बोलून दाखवली की माझ्याकडे पिता नाहीये, माझ्याकडे बाप नाहीये, तर मी काय करू, एकदा तरी मला त्या बापाचं दर्शन व्हावं. या दोन्ही अनुषंगाने ज्या पद्धतीने या कविता या ठिकाणी रंगत गेल्या, आणि निवेदक ज्यांनी ज्या पद्धतीने निवेदन केलं या ठिकाणी नंदकिशोर लांडगे यांनी, इतकं उत्तम असं जो बांधून ठेवायचा असतो समा तो त्यांनी शेवटपर्यंत बांधून ठेवला, आणि उत्तरोत्तर हे कवी संमेलन जे आहे ते रंगत गेलं. आलेल्या महाराष्ट्रातील प्रत्येक कवीची कविता ताकदीची होती. मी पुन्हा एकदा महाराष्ट्रातील सर्व कानाकोपऱ्यातून आलेल्या कवींचं कौतुक करतो, ज्या समूहाने नाते शब्दांचे त्यांच्या सर्व टीमचं कौतुक करतो आणि मनापासून शुभेच्छा देतो. धन्यवाद. ते नाते शब्दांचं जे ही टीम आहे, जे अध्यक्ष शिंदे सर असतील, आमचे पंडित पिंबाळकर आहेत, बाळासाहेब देवकर आहेत, नंदकिशोर लांडगे आहेत, ही सगळी मंडळी दरवर्षी एक कवी संमेलन आयोजित करतात आणि महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून कवी येतात, दिवसभर आपली कविता सादर करतात. खऱ्या अर्थाने हे कोपरगावच्या साहित्य क्षेत्रातील नाव उज्ज्वल करणारा हा उपक्रम आहे, आणि या सर्व टीमचं मी मनपूर्वक अभिनंदन करतो. आणि आदरणीय चंद्रकांत दादा दिवसभर थांबले, आपल्या सर्वांच्या वतीने त्यांचाही मनपूर्वक आभार मानतो आणि थांबतो. गेल्या 5 वर्षापासून नाते शब्दांचे साहित्य मंच या संस्थेने सुरू केलेला साहित्य प्रवास, त्याला मूर्त स्वरूप देण्याचं काम, प्रत्यक्ष काव्य संमेलनाचं काम गेल्या 3 वर्षापासून नाते शब्दांचे साहित्य मंच कोपरगाव हा परिवार करत आहे, आणि हे 4थं वर्ष या ठिकाणी पार पडलेलं आहे. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी साहित्याच्या विश्वातील बाप माणूस आदरणीय चंद्रकांतदादा वानखेडे, त्यानंतर उद्घाटक म्हणून राजेंद्र बाप्पू जाधव साहेब उपस्थित होते. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून 60 पेक्षाही अधिक साहित्यिकांनी या ठिकाणी सहभाग नोंदवला. आज मला सांगायला आनंद वाटतो की सकाळी 10 वाजेपासून हे साहित्य संमेलन सुरू आहे. सकाळपासून संध्याकाळपर्यंत जशी जशी वेळ वाढेल तसा तसा कार्यक्रम रंगत गेला. अनेक काळजाला हात घालणाऱ्या कवींनी कविता सादर केल्या, अनेक कविता या रसिकांना मंत्रमुग्ध करणाऱ्या ठरल्या. मला आणखी एक आवर्जून उल्लेख करायचा राहिला तो असा की आपल्या कोपरगाव शहरी पोलीस स्टेशनचे PI आदरणीय प्रदीप देशमुख साहेब देखील आपल्या कार्यक्रमाला उपस्थित होते. आमची आयोजक टीम कालपासून या संमेलनाच्या ठिकाणी मेहनत घेते आहे आणि कार्यक्रम यशस्वीरित्या पार पडलेला आहे. आज 60 पेक्षा साहित्यिकांनी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून येऊन कोपरगावमध्ये येऊन जी साहित्याची वारी, साहित्याची वाटचाल सुरू ठेवलेली आहे, त्यात त्यांनी सोबत केलेली आहे, त्याबद्दल त्यांचेही मी आभार मानतो. आणि यानंतर देखील हा साहित्याचा प्रवास आम्ही नाते शब्दांचे साहित्य मंच परिवारातर्फे सुरू ठेवणार आहोत. निर्भीड कोपरगाव न्यूज, योगेश जोखे, कोपरगाव.